काज क्षेत्ररक्षक दूरवर्ती आहेत, तोपर्यंत चेंडू सरळ सीमारेषेला आग लावेल। इथे येतोय सनसनी चौकार। या चौकारा धावपलक मारतो, 12 धावा धावपलकावरती आहेत। अंग भेदक टाकलेला चेंडू तुम्ही पाहता, मोठा अपील तिथे केलं जाते, परंतु पंचांना तिथे निर्णय फेटाळून लावलाय। पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपतो। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती तुम्ही पाहतात, 12 धावा धावपलक्यावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळतात। पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात होती, खरं तर बबननं मात्र चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु बबनला तिथे माघारी परतावं लागलं। स्वस्तामध्ये 8 धावा त्याने केल्या आणि तोही माघारी परतलाय। तर धावपलक्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलक्यावरती आहेत। 6 षटकांची असणारी लढत, 36 चेंडूंचा खेळ तुम्ही पाहतायत आणि 36 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातात ना, हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं। मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण आपण खरतर करतो आहोत। आणि खरतर क्रिकेट म्हटलं ना की राहुकरांचं नेहमीच प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं नियोजन तुम्हाला पाहायला मिळतं। सातत्यपूर्ण मात्र क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्ही सातत्यपूर्ण त्यांच्या माध्यमातून पाहतात। आणि यावर्षी मात्र त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी मात्र आकर्षक टी शर्ट आणि फूड्स मात्र खेळाडूंना दिलेत। आरोग्याची काळजी सातत्यपूर्ण नेहमीच राहुकरांनी खेळाडूंची घेतलेली आहे आणि त्याचमुळे राहुलचं क्रिकेट एका मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलंय। या क्रिकेटच्या स्पर्धेची उंची इतकी मोठी झालेली आहे मित्रांनो, फक्त राहुपुरती ही क्रिकेटची स्पर्धा मर्यादित राहिलेली नाही, तरी संपूर्ण जगभरामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही सगळेजण जे पाहत आहोत। तर गोलंदाजी मार्फत षटक क्रमांक 2 घेऊन मात्र गोलंदाजी करण्यासाठी विशाल निघोट गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत। कित्येक स्पर्धेमध्ये कित्येक मॅच मध्ये तुम्ही विशाल निघोटला पाहिलेत आणि कित्येक मैदानावरती याचा आयकॉन खेळतोय, परंतु आज स्वतःची टीमची बांधणी त्यानं केलेली आहे आणि स्वतःने उभी केलेली ही टीम आज तो घेऊन राहुलच्या मैदानावरती पहिला चेंडू फुल टॉस आणि पाहायचंय भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषेच्या पलीकडे। येतोय बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका षटकार। थँक्यू डीजे। विशाल निघोट वरती आक्रमण चलवलं गेलंय, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार तिथे मात्र जो घेतला जातोय। हॅलो 18 धावा धावपलिकावरती आहेत, 18 धावा धावपलिकावरती आहेत। असे चेंडू जर तुम्ही मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर रणजितला टाकाल ना, तर त्या चेंडूची तो गोटी गोटी केल्याशिवाय राहणार नाही। मोठं आक्रमण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं। लहान मुलांचं खरं तर आम्ही मनापासून कौतुक करतो आहोत। मैदानाच्या बाहेर गेलेले सगळे चेंडू ही लहान मुलं आम्हाला आणून देतात आणि खरं तर आम्ही सगळ्याच लहान मुलांचं मनापासून मनपूर्वक कौतुक करतो आहोत। यावेळेचा चेंडू तुम्ही पाहताय तिथे अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते। खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक चेंडूवरती मोठा फटकाच खेळायचा असं काही अपेक्षित नसतं, तिथे सिंगल डबलही फार महत्वाचे असते आणि तीच रणनीती फलंदाजांनी आखलेली आहे। रणजितचा एक मोठा फटका मी पाहिला, त्यानंतर त्यानं पहा फक्त चेंडूला दिशा दिली, गाईड केलं चेंडूला, एक धाव तिथे मिळवली आणि धावपलिकावरती आम्ही पाहतो 19 धावा धावपलिकावरती आहेत। एका गड्याच्या मोबाईल हाजी मस्तान विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय। तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र हाजी मस्तान देखील अतिशय दर्जेदार खेळ केला आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तो ठरला, त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करतो आहोत। एक चांगला चेंडू विशाल निघोटचा आम्ही पाहिला, पहिल्या चेंडूवरती जरी विशाल निघोटला षटकार खेळला असला ना, तरी त्यानंतरचे तुम्ही दोन चेंडू तुम्ही पाहतात ना विशाल निघोटचे काय दर्जेदार टाकले त्याने। खरं तर प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकण्यामध्ये अतिशय माहिर असणारा हा खेळाडू आहे, क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे। आज तो अनुभव तिथे पणाला लावताना पाहायला मिळेल। खरं तर
दोनही संघ तुम्ही पाहतात समान ताकदीचे आहेत. दोन ढाणे वाघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत आणि ज्यावेळी दोन ढाणे वाघ एकमेकांच्या समोर उभे राहतात ना त्यावेळेस मात्र कोणता वाघ एकमेकावरती जास्त घुरकेल कोणता वाघ तिथे मात्र जास्त कुरघोडी करेल हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती ज्यावेळेस दोन वाघांची आमने सामने गाठ पडते ना त्यावेळेस मात्र मोठी रंगत मोठी लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अशा बऱ्याचशा लढाया खरं तर तुम्ही इतिहासामध्ये देखील पाहिलेल्या असतील. मग तुम्ही बक्सरची लढाई पाहिली असेल, ऑंदिवाची लढाई पाहिली असेल, पानिपतची लढाई पाहिली असेल, कारगिलची लढाई देखील तुम्ही पाहिली असेल. परंतु ही क्रिकेटची लढाई आहे आणि ही क्रिकेटची लढाई कोण लढेल कोण जिंकेल हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. आज लढणं फार गरजेचं आहे. कोणता संघ आहे जो मात्र आज बाजी मारेल? काल मात्र केडगाव संघानं बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेशही केलेला आहे. 21 धावा धावपालिकेवरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जेल तिथे मात्र तुम्ही पाहताय टिपला गेला आणि फलंदाजालाही माघारी परतावं लागते. धक्का क्रमांक 2 इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी बसला जातो. मंगेशला मात्र माघारी परतावं लागतंय. मंगेश बाद होते आणि त्यानंतर न्यू बॅटर किशोर लव्हे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. किशोर लव्हे या खेळाडूची नव्यानं ओळख करून देण्याची गरज खरं तर क्रीडा रसिकांना नाहीये. मोठी आक्रमक खेळ करण्यामध्ये अतिशय माहीर असणारा खेळाडू आहे. दूरदूरवरचे फटकेही तो खेळतो. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती ज्यावेळेस आम्ही किशोर लव्हेला पाहतो ना अतिशय शांत डोक्याला खेळणारा हा खेळाडू आहे. परंतु एकदा का त्याची बॅट तळपली ना मग ती मात्र थांबायला तयार नसते. आज किशोर लव्हे कशा प्रकारे खेळेल हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. तर गोलंदाजी मार्फत षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. तिसरं षटक घेऊन अनिकेत हिंगे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अनिकेत वरती देखील मोठी जबाबदारी आहे. दोन गडी जरी बाद झाले असले तरी मात्र डावाला सांभाळावं लागेल. जबाबदारी जी आहे ना ती जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. खरं तर जबाबदारीला कोणतंही वय नसतं असं आपण सातत्यपूर्ण म्हणतो. परंतु ती जबाबदारी क्रिकेटच्या मैदानावरती आता कोण सांभाळेल कोण स्वीकारेल हे पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. जाळं पुन्हा एकदा पसरवलं जातं यष्ट्यांच्या पाठीमागून तुम्ही पाहतायत. खरं तर शिरू लोहार सातत्यपूर्ण क्रिकेटच्या मैदानावरती आम्ही शिरू लोहारला पाहतो. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण जे सजवलं गेलंय. जाळं पूर्णपणे पसरवलं गेलेलं आहे. अनेक चहा चेंडू तुम्ही पाहाल बराचसा बाहेर होता यष्ट्यांच्या पाठी तुम्ही पाहतात. वाईट बॉल तिथे पाहायला मिळतो. अवांतर धाव संख्येमध्ये भर पडताना पाहायला मिळेल. वाईट चेंडू पडल्यानंतर समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला खरं तर एक धाव बोनस स्वरूपामध्ये द्यायची. हा नियम खरं तर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या साली आला. या अगोदर तुम्ही ऋषी पवार सरांनी त्याबद्दल माहितीही सांगितली. क्रिकेटचं मैदान म्हटलं ना की क्रिकेटच्या मैदानावरती सातत्यपूर्ण बदल तुम्हाला पाहायला मिळतात. नियमांना भरलेलं क्रिकेट मानवाच्या रक्तारक्तात नसा नसात भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि आज हे क्रिकेटचे सगळे पुसटचे जे रंग आहेत ना ते सगळे रंग गडद होताना आम्ही पाहत आहोत. यावेळेस पाहिजे सुरेख फटका खेळ आहे. विशाल निगोट चेंडूच्या खाली आहे. हाताचं कमर बनवलं टिपला झेल फलंदाज होईल बाद. पाच चेंडू आणि 8 धावेंची खेळी मात्र रणजितनं त्या ठिकाणी साकारली आणि त्यालाही माघारी परतावं लागलं. स्वस्तामध्ये माघारी परतताना तो पाहायला मिळतो. तर न्यू बॅटर तेजस सूर्यवंशी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळतो. एका पाठोपाठ एक एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आता जी जबाबदारी जी आहे ना मित्रांनो ती जबाबदारी स्वीकारता येणं गरजेचं आहे. आम्ही मागाशी सांगितलं तुम्हाला की जबाबदारीला कोणतंही वय नसतं. काही जण लहानपणी जबाबदारी स्वीकारतात तर काही जण वयाची 40 उलटून गेली ना तरी सुद्धा ती जबाबदारी स्वीकारत नाहीत. एकदा का तुमच्या खांद्यावरती जबाबदारी पडली ना मग ती जबाबदारी तुम्हाला स्वीकारता येणं गरजेचं आहे. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की शर्टाची सगळी बटणं चुकत जातात आणि शर्टाचं पहिलं बटन जर व्यवस्थित लागलं ना की शर्टाची सगळी बटणं आपोआप व्यवस्थित लागतात. म्हणजे एकानं जबाबदारी स्वीकारली ना की लाईनीमध्ये सगळी जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळे ती जबाबदारी आज कोण स्वीकारेल हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे.
धावपालिका वरती आपण जाऊयात. 22 रन्स लॉस ऑफ 3 विकेट 22 धावा धावपालिका वरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात या वेळेचा चेंडू तुम्ही पाहाल. परत एकदा व्हाईट बॉल उजव्या इष्टीच्या बरासा बाहेर होता. व्हाईट बॉल तुम्ही तिथे पाहतात, व्हाईट लाईनच्या बरासाही बाहेर आलेला चेंडू. पंचानं मात्र तिथे अमंतर घोषित केला, व्हाईट घोषित केला आणि धावपालिका वाढला. तिथे धावपालिकावरती तुम्ही पाहतात 23 धावा धावपालिकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अवांतर स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये रोखावे लागतील. अवांतर स्वरूपाच्या चेंडूंना मात्र तिथे आळा घालावा लागेल. यावेळेस पाहायचंय फुल टॉस होता, मोठं आक्रमण आणि तिथे जेल मिसळतोय, जेल सटकतोय आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय सनसनी चौकार. झेल निसटला जातोय, झेल सटकला जातोय आणि तिथे चौकारही पाहायला मिळाला. खरं तर एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालंय आणि जीवनदान दिल्यानंतर काय होतं ना याची प्रचिती तुम्हाला मैदानावरती येईल. अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील जीवनदानाची. खरं तर इतिहासामध्ये जर जाऊन डोकावला तुम्ही तर प्रतापराव गुजरानं जीवनदान दिलं होतं बहिलोल खानाला. ही गोष्ट ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली, महाराजांनी पत्र लिहिलं प्रतापराव गुजरानं आणि सांगितलं स्वराज्याचे निर्णय घेण्याचे अधिकार प्रतापराव गुजर तुम्हाला दिले कोणी, जोपर्यंत त्या बहिलोल खानाचा पाडाव करत नाहीत ना तोपर्यंत तुमचं तोंड मला दाखवू नका प्रतापराव गुजर. आणि निघाले प्रतापराव गुजर स्वतः सोबत, मात्र 7 शूरवीर मावळे घेतल्या. थेट नेसळीची खिंड प्रतापरावांनी गाठली आणि त्या प्रतापराव गुजरांनी मात्र बहिलोल खानाशी दोन हात करताना, मोठी लढाई लढताना मात्र आपल्या प्राणाची आहुती दिली. सोबत 7 शूरवीर मावळ्यांनाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आणि त्यावेळेस एक वाक्य कानी मात्र पडलं, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. परंतु त्या शूरवीर मावळ्यांना आपले प्राण या मातीसाठी गमवावे लागले. इतकी महागडी असतात मित्रांनो ही जीवनदान. अनेक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळाले. जीवनदान मिळाल्यानंतर मात्र तो खेळाडू तुमच्या जखमेवरती आता किती मीठ चोळेल ना हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. धावपालिकावरती आपण जाऊयात. 28 धावा धावपालिकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात सुरेख चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉल समरीन प्रकारचा चेंडू, थोडासा खाली राहिलेला चेंडू आम्ही पाहिलात. निर्धाव प्रकारचा चेंडू आम्हाला पाहायला मिळतोय. 28 धावा धावपालिकावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 6 षटकांची लढत आहे. 36 चेंडूंचा खेळ तुम्ही पाहताय. परत एकदा अतिशय दर्जेदार सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल निर्धाव प्रकारचा चेंडू. षटक क्रमांक संपेल 3 क्रमांकाचा. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपालिकावरती 3 गडी बाद. 28 धावा धावपालिकावरती आहेत. एक शांत आणि संयमी खेळ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 तुम्ही मैदानावरती अनुभवतात. एका बाजूनं खरं तर तुम्ही पाहाल आरसीसी मंचर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूनं रुद्र थंडर तांदळवाडी या दोन संघामध्ये मात्र एक मोठी मॅच, एक मोठा सामना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो. सातत्यपूर्ण नेहमीच सरावामध्ये असणारे हे खेळाडू आहेत. प्रत्येक मैदानावरती मात्र आपला दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून आम्ही या मैदानावरती पाहिलेला आहेत, अनुभवलेला आहेत. आजही तुम्ही पाहतात क्रिकेटची अविरत सेवा करणारे हे सगळे खेळाडू आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावरती त्यांचा सातत्यपूर्ण एक दर्जेदार खेळ आम्ही मैदानावरती अनुभवतो आहे. आमदार चषक 2023 हा देखणा सोहळा तुम्ही पाहतात. भरघोस पारितोषिकानं मात्र भरलेली ही क्रिकेटची स्पर्धा, ज्या ज्या बक्षीसदात्यानं खरं तर या स्पर्धेसाठी बक्षीसरूपी दानं दिलेली आहेत त्या सगळ्या बक्षीसदात्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि सर्वात महत्वाचं धन्यवाद देतो आयोजक कमिटीला. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून उभी राहिलेली आहेत. सगळे तरुण कार्यकर्ते पुन्हा एकत्रित आले, एकीचं बळ पुन्हा एकदा एकवटलं गेलं, युनिटी इज पॉवर पाहायला मिळाली आणि त्यानंतर उभा राहिलेला हा देखणा सोहळा तुम्ही आम्ही सर्वजण जे पाहतो आहोत. खरं तर कोणा एकट्याचं काम नाही ही क्रिकेटची स्पर्धा उभं करणं. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एड्या गबाळ्याचे काम नव्हे, कोणत्याही एकट्याचं एडा गबाळ्याचं हे काम नाही. सगळ्यांना सोबत घेऊन मात्र हा उभा केलेला आमदार चषकाचा देखणा सोहळा तुम्ही आम्ही सर्व सर्वजण जे अनुभवतात. षटक क्रमांक आता 4 सुरू होईल. या अगोदर देखील विशाल निघोटने एक षटक टाकलं होतं
तो पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल विशाल निगोट। क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, परंतु समोर फलंदाज देखील काही कमी ताकदीचा नाही आहे। तेजस चेंडू सोडून दिलाय, डॉट बॉल, निर्धाव प्रकारचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल। खरं तर चेंडूला रीड करता येणं गरजेचं आहे, चेंडूवरती बारीक लक्ष तुमचं असणं गरजेचं आहे, आणि रीड करून चेंडूला जर तुम्ही खेळाल ना तर तिथे नक्कीच तुम्हाला धावा येताना पाहायला मिळेल। परंतु विशाल निगोट हा काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे। सुरेख चेंडू परत एकदा पहा, परंतु इथे पंचानं आता व्हाईट बॉल घोषित केलेला आहे। अवंतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल, व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो आहे। अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना पाहायला मिळते, एक एक अवांतर स्वरूपाचा चेंडू धावफलकामध्ये वाढ करताना पाहायला मिळेल, आणि हेच अवांतर स्वरूपाचे चेंडू शेवटच्या क्षणामध्ये खर तर किती घातक ठरतात। यावेळेस चेंडू पाहिजे सुरेख होता, खर तर चेहऱ्याच्या समोरून सपकन चेंडू निघून जातो, आणि विशाल निगोट ज्या पद्धतीने चेंडू टाकतो ना, जणू काही त्याचे जे चेंडू तुम्ही पाहतात ना, खर तर अतिशय वेगवान आहेत। प्रत्येक चेंडू आपल्या भातातलं वेगवेगळं अस्त्र तो आज मैदानावरती वापरतो, आणि त्याच्या भातामध्ये वेगवेगळे अस्त्र आहेत। ओहो, हे अस्त्र तुम्ही पहा, किती वेगवान होतं, किती घातक होतं, थेट यष्ट्यांचा वेध घेतं, फर्निचर उद्ध्वस्त करतं, तीन तार त्रिपळा, क्लीन बोर्ड, फलंदाज होईल बाद। न्यू बॅटर निशिकांत मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळतोय। तेजसला खरं तर माघारी परतावं लागतंय, काय गोलंदाजी साकारतो मैदानाच्या आतमध्ये, तेज तर रात तिखट मारे तुम्ही पाहिलं। मी विशाल निगोट बद्दल नेहमी सातत्यपूर्ण सांगतो मित्रांनो, तो ज्या पद्धतीने चेंडू फेकतो ना, जणू काही सळसळ करणारा साप ज्याप्रमाणे सळकण निघून जातो ना, अगदी त्याचप्रमाणे त्याचे चेंडूही निघून जातात। चेंडू कधी येतो कधी निघून जातो खरं तर खेळाडूला समजत देखील नाहीत, आणि तितकंच सातत्यपूर्ण असणारी ही त्याची गोलंदाजी तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती पाहतात। कित्येक स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार खेळ विशाल निगोटचा मी पाहिलेला आहे। हा चेंडू देखील डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्ही तिथे पाहतात। फलंदाजांना मात्र इथे आक्रमकता धारण करावी लागेल, फलंदाजांना आपले बाहू खोलावे लागतील। फलंदाज देखील तुम्ही पाहतात ना, खरं तर कसलेल्या योद्ध्यासारखं आज तुम्हाला इथे मैदानावरती खेळणं गरजेचं आहे। लो स्लोवर वन पद्धतीचा हा चेंडू तुम्ही तिथे पाहतात, खरं तर गतीमधलं परिवर्तन आम्ही पाहिलं, चेंज ऑफ द पेस तुम्हाला तिथे पाहायला मिळतो। विशाल निगोटचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो, डॉट बॉल तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। 29 धावा आहेत चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये, षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना। ओहो, काय चेंडू, काय भन्नाट वेगाचा चेंडू तुम्ही तिथे पाहतात। फलंदाजाच्या डोळ्याचं पापणं लवतं ना लवतं तो चेंडू यष्टीरक्षक शेरू लोहारच्या हातामध्ये जाऊन विसावला, डॉट बॉल, निर्धाव प्रकारचा चेंडू आहे। षटक संपलं चौथ्या क्रमांकाचं, चार षटकांचा खेळ संपला, चार गडी बाद, 29 धावा धावफलकावरती आहेत। पाचव्या क्रमांकाचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल। पाचव्या क्रमांकाचं षटक घेऊन कोणता गोलंदाज तिथे गोलंदाजी करणार आहे हे पाहणं देखील तितकंस गरजेचं आहे। एका बाजूने तुम्ही पाहतात आंबेगाव तालुक्यातून मात्र हा संघ आज या मैदानावरती दाखल झालाय, तर दुसरा संघ तुम्ही पाहतात बारामतीवरनं संघ, या खरं तर बारामती तालुक्यातनं हा संघ या मैदानावरती दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय, आणि आज मात्र मोठी गाठ त्यांची एकमेकांच्या समोर पडलेली आहे। पाहूयात आज तुम्हाला नामी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्ही कशा प्रकारे करता हे पाहणं गरजेचं आहे। अनिकेत हिंगे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहेत, षटक क्रमांक 5 घेऊन तो मात्र गोलंदाजी करतोय। अनिकेत हिंगेचं या अगोदरचंही षटक आम्ही इथे पाहिलेलं आहे, या अगोदर देखील त्याने मात्र एक चांगली गोलंदाजी साकारली, एक विकेटही त्याला मिळवली होती, 7 धावाही त्याला तिथे या अगोदरच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या। फुलटॉस प्रकारचा चेंडू, नो बॉल तिथे तुम्हाला पाहायला मिळतोय, पंचानं नो चेंडू घोषित केलाय। नो चेंडू तुम्हाला तिथे पाहायला मिळेल, खरं तर अवंतर स्वरूपाचा चेंडू, आणि त्यावरती मात्र घेतलेली
एक सिंगल देखील तुम्ही पाहत आहात, धावपळी काही वाढताना पाहायला मिळतो तिथे। पुढील चेंडू आता फ्री हिट तुम्हाला पाहायला मिळेल, खरं तर 1 ऑक्टोबर रोजी मात्र आलेला हा नियम, फ्री हिटचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल। देरवडी संघाचा संघ नायकाला विनंती आहे, आपण या ठिकाणी मात्र संपर्क करायचा आहे, नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे, आपण ताबडतोब या ठिकाणी संपर्क करा, विनंती आहे। आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हाजी मस्तानी यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करतो आहोत। धावपळीकावरती आपण जाणार आहोत, धावपळीकावरती तुम्ही पाहत आहात 37 धावा धावपळीकावरती आहे, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे। अमोल जी घाडवी त्याचप्रमाणे विठ्ठल सातपुते सोमा डंबेरे या तिन्ही मान्यवर अतिथींना आम्ही विनंती करतो आहे, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। चला क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो, वेळ देखील वाचवणं गरजेचं आहे, यानंतरही आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत। 2:15 वाजलेले आहेत, अजूनही यानंतर 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत। देलवडी संघाच्या संघ नायकाला विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब संपर्क करा, आपल्यासाठी हा दुसरा पुकार आहे, आपण ताबडतोब संपर्क करा। आपण जर उशीर केला तर आपल्याला कमी षटकांचा सामना खेळावा लागेल, याची नोंद असणं गरजेचं आहे। गोलंदाजी मार्फत आता तुम्ही पाहाल, ज्याची क्रिकेटच्या मैदानावरती बारी नेहमीच असते जोरात, अर्थात तेजस थोरात गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतोय। षटक क्रमांक आता पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता, त्यावेळेस मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक सिंगल तिथे पाहायला मिळेल, धावपळक तिथे वाढताना पाहायला मिळतो आहे, एका धावेने मात्र धावपळक पुढे सरसावतोय। धावपळकावरती आपण मात्र नजरही टाकणार आहोत, अनिकेतला तुम्ही अगोदर पाहिले, 2 चेंडू त्यानं 9 टाकले, त्यामुळे त्याला त्याची गोलंदाजी थांबवावी लागली आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे। यावेळेसचा चेंडू सुरेख चेंडू आहे, डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, निर्धाव प्रकारचा चेंडू तुम्ही मैदानावरती पाहतात, वारंवार सातत्यपूर्ण एक चांगली गोलंदाजी तुम्हाला मैदानावरती साकारावी लागेल, तर फलंदाजांना देखील तितकाच दर्जेदार खेळ साकारणं गरजेचं आहे। धावपळीकावरती आपण जाणार आहोत, हो शेरू लोहार एसट्यांच्या पाठीमागे पहा, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, जागा तर सोडली आहे, आणि पाहता पाहता तुम्ही पाहाल तिथे 2 धावा मिळत आहेत, झेलही निसटतो, झेल निसटला, त्यावरती मात्र तिथे कुठल्याही प्रकारची धाव मिळायला नको हवी होती, तिथे 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेने मात्र धावपळक चाळीस धावा धावपळीकावरती आहेत। ओहो यावेळेस पाहिजे शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू होता, परंतु पंचानं वाईट घोषित केलाय, अवंतर धाव संख्येमध्ये मात्र भर पडेल, 41 धावा धावपळीकावरती या ठिकाणी तुम्ही पाहत आहात। यावेळेस पाहिजे उंच आकाशामध्ये खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परत एकदा झेल निसटतोय, झेल तिथे मात्र सुटला जातोय आणि धावपळकामध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळेल। खरं तर दूरवरून क्षेत्ररक्षक धावला होता आणि त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती की हा खेळाडू झेल घेऊ शकतो की नाही, खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती चेंडूवरती बारीक लक्ष ठेवणं, चेंडूला तितकंसं जज करणं, त्यानंतर चेंडूच्या खाली झेपावणं आणि तदनंतर झेल टिपणं हे क्रिकेटच्या मैदानावरती एवढं सोपं नसतं। धावपळकावरती 43 धावा धावपळकावरती आहेत, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 इथे मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत। ऑन स्ट्राईकच्या दिशेने तुम्ही पाहतात निशिकांत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो, मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारचं वितरण आपण या ठिकाणी करतो आहोत,
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचं वितरण आणि त्यानंतर टॉस देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. यावेळेचा चेंडू ओलंपिक कार्पेट खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषा पार, धावा मिळतील चार, येतोय सनसनीत चौकार. पाच षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातो. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतात 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असतात. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मात्र कोण गोलंदाजी करेल, कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला जाईल आणि मंथर संघाचा ऍज अ आयकॉन म्हणून आज तुम्ही पाहतात भोसरी गावावरून मात्र स्वतःला बिलॉंग करतो. भोसरी गावचा एक कोहिनूर हिरा म्हणून आम्ही पाहतो. भोसरी गावाला पडलेलं गोड स्वप्न अर्थात शेरू लोहार शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मात्र गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. सज्ज होताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय तर वन स्ट्राईक दर्शन तुम्ही पाहाल. किशोर लव्हेला तुम्ही पाहतायत. किशोर लव्हेचा जलवा अजून या मैदानावरती आम्ही पाहिला नाही. पाहिजे या मैदानावरती तो काय चमक दाखवेल आणि त्याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे दूरदूरवरचे फटके खेळण्याची. कलात्मक फटके तो मैदानावरती खेळेल का हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. शेरू लोहार गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतो, तयार होताना पाहायला मिळतो आहे. पहुयात शेरू लोहार कशा प्रकारचं कामकाज इथे साकारतोय. किशोर लवे मोठं आक्रमण, क्षेत्ररक्षक तिथे पाहायचंय, थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतो, तोपर्यंत धावफलकही वाढताना पाहायला मिळणार आहे. देलवडी संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्यांचा आहे. सामना संपल्याबरोबर आपलं क्षेत्ररक्षण लागलं जाणं गरजेचं आहे. 45 धावा धावपालिकेवरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत त्यावेळेस पाहायचं यष्ट्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडून वेग धारण केलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय, येतोय सनसनी चौकार. किती झाले? 49 धावा धावफलक्यावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय. शेवटच्या षटकामध्ये मात्र मोठी तोडफोड तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस खर तर तुम्ही पाहतात. 49 क्रिकेटचं मैदान म्हटलं की थोडस लक्ष असू द्या. 53 धावा धावफलक्यावरती आहेत. विशाल निघोट इथे मात्र तुम्ही पाहता. खरं तर ऑनलाईन स्कोरिंग करतो, थोडस लेट अपडेट होतं त्यामुळे खरं तर स्कोर सांगायला थोडासा लेट. तिथे तुम्ही पाहतात 54 धावा धावपालिकेवरती आहेत. चार गडी बाद आहेत. 54 धावा धावपालिकेवरती षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. शिरू लोहार इथे गोलंदाजी करताना तुम्ही पाहतायत. या षटकातले अजूनही काही चेंडू शिरू लोहारचे फेकायचे बाकी आहेत. सहा षटकामध्ये तुम्ही किती मोठं धावपलक समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवताना हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा शेरू लोहार तयार आहे. चोपन्न धावा धावफलकावरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.3 षटकांचा खेळ खर तर या ठिकाणी जो समाप्त होतोय. अजूनही काही चेंडू मात्र फेकायचे बाकी आहेत. फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 54 धावा धावफलकावरती 54 रन्स प्रेक्षकांच्या नजरा खर तर या सामन्यावरती लागून आहेत. कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल ना हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. यावेळेस चेंडूला खोदून काढावं लागतंय, खंदून काढावं लागतंय. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. फेकी थोडीशी खराब आहे. क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळतं, थोडासा नक्कीच खराब होताना पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होताना पाहायला मिळतो आणि धावपलकही वाढताना मी पाहतो. धावपलकावरती पाहाल दोन धावेने मात्र धावपलक पुढे सरसवत. अब तक 56 धावा धावपलकावरती चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
धावपलिका वरती तुम्ही पाहताय आताच्या तीन धावांनी धावपलक 57 धावा धावपलिका वरती आहेत। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल, एका धावेने मात्र धावपलकही वार्ताला पाहायला मिळतो। 58 धावा धावपलिका वरती या ठिकाणी तुम्ही पाहता चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा येताना मी पाहिल्यात आणि शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक म्हणून आपण त्या षटकाकडे सातत्यपूर्ण पाहतो। यावेळेस परत एकदा मोठं आक्रमण, मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक विनोद काढणार चुकी आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार, धावा मिळतील चार। येतोय सनसनी चौकार, बासष्ट धावा बनवलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 63 धावेंचं लक्ष आरसीसी मंचर संघासमोर मात्र या ठिकाणी जे ठेवले गेलेले आहेत। चला क्षेत्ररक्षण लावा, दोन फलंदाजही मैदानाच्या आतमध्ये जातील आणि 63 धावेंचा पाठलाग मैदानावरती कशा प्रकारे होतोय हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे। चला क्षेत्ररक्षण लावा आणि दोन फलंदाजही मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे, सामना सुरू होणं गरजेचं आहे। अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे वेळ वाचवा, विनंती असेल स्पीडअप करा। 2:30 वाजलेले आहेत, यानंतर अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला विनंती असेल आपण सामना सुरू करणं गरजेचं आहे। चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या, दोन फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा, दोन पंचही मैदानाचा ताबा घेतील आणि सामना या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळतो आहे। पॅव्हिलियन मध्ये मात्र जे खेळाडू व्यतिरिक्त कोणी बसलेले आहेत ना, छोटाली मुलं असतील, सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी खुर्च्यांवरनं उठा, त्या खुर्च्या खेळाडूंसाठी आहेत आणि खेळाडूंना त्या खुर्च्या मोकळ्या करून द्या। विनंती आहे तुमच्यासाठी गॅलरीज आहेत, त्या गॅलरीज मध्ये जाऊन आपण सामन्याचा आनंदाने आस्वाद घ्या, विनंती आहे। चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब, 63 धावेंचं मात्र आव्हान, 63 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे पूर्ण होत आहे हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लड़ा नहीं होता। आज तुम्हारा इतने मैदान चत मध्य लड़ने गरजे 63 धावे का पाठलाग आता मैदान चत मध्य सुरू हो। चला क्षेत्ररक्षण लावा, दोन फलंदाज ही मैदान चत मध्य तुम्हारा पहाय मिलते हैं सामना सुरू हो।
सलामीची जोड़ी मैदानाच्या आत मध्ये जाताना तुम्हाला जे पाहायला मिळतेत विशाल निघोट आणि शेर लोहार ही गोड जोड़ी मैदानाच्या आत मध्ये जाताना तुम्ही पाहतात। संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करत असताना या दोन खेळाडूंना मात्र आपल्या नावाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर एज आयकॉन म्हणून खेळणारी ही जोड़ी आहे। आज खरतर आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान ते देतात हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे। समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच तगडा ताकदवान आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। चला क्षेत्ररक्षण लावा, क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत मध्ये सजवलं जातंय। सलामीची जोडी मैदानाच्या आत मध्ये जाऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सामना इथे सुरू होतोय। 63 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत मध्ये कशा प्रकारे पूर्ण होणार आहे हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे। आज मोठी झुंज मोठी लढाई तुम्हाला इथे मैदानावरती जी सातत्यपूर्ण द्यावी लागेल। आमदार चषक 2023 चा हा देखील 16 तुम्ही आम्ही सगळेजण जो पाहत आहोत खरं तर 33वं पर्व आहे। सातत्यपूर्ण 32 वर्ष खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेचं अविरत केलेलं गेलेलं आयोजन आणि नियोजन आणि या वर्षी देखील तितकीच नाविन्यपूर्ण असणारी ही क्रिकेटची स्पर्धा नवीन वर्षात नव्या ढंगात नव्या जोशात आणि नव्या हर्षामध्ये मात्र सुरू झालेली ही देखील क्रिकेटची स्पर्धा 2023 हे साल उजाडलं आणि ज्या स्पर्धेची आम्ही चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होतो तो दिवस खरं तर काल उजाडला आणि काल या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि कालपासून सुरू झालेली ही देखील क्रिकेटची रणधुमाळी खरं तर काल वाजली आणि आजपासून तुम्ही पाहतायत खरं तर चांगले चांगले संघ देखील आज या मैदानावरती सातत्यपूर्ण खेळताना तुम्ही पाहतायत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत। ऑन स्ट्राईकच्या दिशेने तुम्ही पाहाल विशाल निगोट खेळण्यासाठी तयार आहेत तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने तुम्ही शेरू लोहारला पाहाल तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रदीप गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय तयार होताना पाहायला मिळेल। मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्हाला इथे पाहायला मिळतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातात हे पाहणं गरजेचं आहे। विशाल निगोट साठी टाकलेला हा चेंडू पहिला चेंडू झेल टिपला आणि विशाल निगोट मात्र शून्यावरती बाद। ज्या खेळाडूवरती खरं तर मोठ्या आशा अपेक्षा होत्या ज्या खेळाडूचा दर्जेदार खेळ आम्हाला या मैदानावरती पाहायचा होता त्याच विशाल निगोटला पहिल्या चेंडूवरती तुम्ही पाहतात ना शून्यावरती मात्र इथे माघारी परतवलंय। काय कमालीची गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। पहिला धक्का पहिला करंट मैदानाच्या आतमध्ये बसला जातो। डावाला पडलेलं पहिलं खिंडार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत। विनोद मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहेत आणि पाहायचं न्यू बॅटर विनोद मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना तुम्ही पाहाल। 63 धावांचा पाठलाग तुम्ही पाहतायत। खरं तर धावांचा पाठलाग म्हणलं की यमसावित्रीचा पाठलाग म्हणून आम्ही त्या पाठलागाकडे मात्र नेहमी सातत्यपूर्ण पाहतो। आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी जशा प्रकारचा धावा केला होता ना खरं तर सावित्रीने यमाकडे अगदी तसाच धावा आता तुम्हाला धावांसाठी देखील करावा लागेल। मोठी धावा धाव क्रिकेटच्या मैदानावरती करावी लागणार आहेत। 0 धावा धावपालिकेवरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात। विनोद साठी हा टाकलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र पॅकअप करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहाल। काय कमालीची गोलंदाजी तुम्ही पाहताय। थोडीशी दुखापत त्याच्या हाताला झालेली असावी। प्रदीप तुम्ही पाहतायत अतिशय दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमात आहेत। अशा बऱ्याचशा घटना मी क्रिकेटच्या मैदानावरती पाहतो। विनोद बाबळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दुखापत खरं तर तिथे हाताला होताना पाहायला मिळतात। क्रिकेटचं मैदान म्हटलं की अशा बऱ्याचशा घटना पाहतात। तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर गेला ना अनिल कुंबळे हे नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। जम्बो या नावानं खरं तर अनिल कुंबळेंची फार मोठी ख्याती आहे। जम्बोस नावानं का ओळखलं जातं याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे। अनिल कुंबळे एकदा गोलंदाजी करत असताना त्यांच्या जबड्याला चेंडू लागला होता। इतकी जबर दुखापत झाली होती की जबड्याला क्रॅक गेला होता। डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की इथून पुढे तुम्ही 15 ते 20 दिवस क्रिकेट खेळू शकत नाहीत। हा चेंडू अतिशय दर्जेदार सुरेख डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो। निर्धाव प्रकारचा चेंडू आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की अनिल कुंबळेला तुम्ही आता 15 ते 20 दिवस क्रिकेट खेळू शकत नाहीत तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे। परंतु अनिल कुंबळे
पुढील 10 मिनिटांमध्ये सगळ्या चेहऱ्याला पट्टी गुंडाळून तो परत क्रिकेटच्या मैदानावरती आला। फक्त मैदानावरती आला नाही तर तिथून पुढे त्याने 3 विकेटही मिळवल्या। ही अनिल कुंबळेची ख्याती आहे, नाव असंच मोठं होत नाही मित्रांनो। क्रिकेटच्या मैदानावरती उंच आकाशामध्ये खेळेल हा फटका आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी धावताना पाहायला मिळतो, तोपर्यंत धावाही तिथे वाढताना पाहायला मिळतील आणि धावपालिकेला सुरुवात होते। 2 धावा धावपालिकेवरती आहेत। पुढील 10 मिनिटांमध्ये अनिल कुंबळे क्रिकेटच्या मैदानावरती आला, अतिशय दर्जेदार खेळ केला, संपूर्ण चेहऱ्याला पट्टी बांधून पट्टी गुंडाळून अनिल कुंबळे त्यावेळेस खेळला आणि आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलं। नाव असंच मोठं होत नाही क्रिकेटमध्ये। नाव जर मोठं करायचं असेल तर तुम्हाला अथक परिश्रमही घ्यावे लागतात, स्वतःला झोकून द्यावं लागतं, तेव्हा तुमचं नाव त्या क्षेत्रामध्ये मोठं होत असतं। आणि शुभ आगमन या ठिकाणी मात्र नक्कीच होताना जे पाहायला मिळतात। क्रिकेट वरती नितांत प्रेम त्यांचं आहे आणि क्रिकेट गेली कित्येक वर्ष त्यांनी जपलेलं आहे। सरपंच साहेबांचं आगमन, दिगंबर मगर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय। साहेबांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत खर तर। आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकाचं 15,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून जे लाभलेलं आहे, साहेबांचं आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत। असे दानशूर दाते लावले त्यामुळेच क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उंचीवरती पोहोचते। शेरू लोहारचा कलात्मक फटका, खर तर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा प्रहार, चेंडू सीमा पार चौकार। थँक्यू। 7 धावा धावपालिकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जात आहे। शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही 56 धावेंची मात्र जी गरज आहे। 30 चेंडूमध्ये 56 बनवायच्यात। काय होणार आहे, क्या होणे वाला आहे, आणि वाला समय बतायेगा। शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल आणि सामना रंगतोय यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची तीळ मात्र जी शंका नाही। प्रेक्षकांनी मात्र केलेली मोठी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आहे। उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत। खर तर क्रिकेटच्या स्पर्धेला पारितोषिक किती आहे यापेक्षा क्रिकेटच्या स्पर्धेला खर तर प्रेक्षक किती आहेत ना यावरून क्रिकेटच्या स्पर्धेची उंची ठरत असते। आणि अनेक जुनी जाणती मंडळी आज क्रिकेटच्या सामन्याचा आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत। खर तर तुम्ही पाहतायत क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जर पाहिलं चहूबाजून जर नजर टाकली तर बरीचशी जुनी जाणती क्रिकेट मंडळी आज या स्पर्धेचा आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत। सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत। बदललेलं क्रिकेट तुम्ही पाहताय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, तोपर्यंत चेंडूने वेग धारण केलाय, चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर, 4 धावेंसाठी चौकार। धावपालिकावरती 11 धावा धावपालिकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहतायत क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जात आहे। षटक क्रमांक 2 मार्ग असत आहेत, अजूनही 52 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत। चेंडूला मात्र या ठिकाणी सोडून दिले पाहिजे। हा चेंडू वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे। अवंतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल। 12 धावा धावपालिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत। कंपल्सरी चेस आहेत, त्यामुळे ज्या धावा आहेत त्या धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत। इथे कुठल्याही प्रकारची सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळणार नाही, त्यामुळे कंपल्सरी चेस आहेत। पाहूयात या धावा बनवल्या जाणार की नाही। उंच आकाशामध्ये खेळलेला फटका, फटका तर फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचं कमळ बनवलं, टिपला झेल, फलंदाज होईल बाद। दोन गडी बाद आहेत धावपालिकावरती, तुम्ही पाहतात 12 धावा धावपालिकावरती आहेत। अक्षय बोराडे मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल। न्यू बॅटर
अक्षय वरती मात्र जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये येऊन पडलेली आहे। एकदा का तुमच्या अंगावरती जबाबदारी आली ना, मग ती जबाबदारी स्वीकारता येणं गरजेचं आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या मावळ्यांवरती जबाबदारी दिली, त्या त्या शूरवीर मावळ्यांना ती जबाबदारी स्वीकारली, त्यामुळे हिंदवी स्वराज्य खरं तर उभं राहिलं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पुढे 9 वर्ष धर्मवीर संभाजी महाराजांना ती स्वराज्याची जबाबदारी स्वीकारली। धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर शाहू महाराजांना कळीत झालं, शाहू महाराजांना कळीत झाल्यानंतर पुढे ती जबाबदारी महाराणी ताराराणीने ती जबाबदारी स्वीकारली। ताराराणींच्या नंतर पुन्हा शाहू महाराजांनी ती जबाबदारी स्वीकारली। मोरोपंत पिंगळे असेल, पेशव्यांनी ती पुढे जबाबदारी स्वीकारली आणि मराठ्यांची बगवी पताका नेहमीच तेजोमय राहिली। हा मोठा इतिहास आहे। खरं तर एकाच्या नंतर कुणीतरी जबाबदारी स्वीकारणार असणं गरजेचं आहे। एकदा तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आली ना, मग ती जबाबदारी तुम्हाला पेलवता येणं देखील गरजेचं आहे। गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, काय कमालीची गोलंदाजी ते साकारतायत। डॉट बॉल तुम्हाला तिथे पाहायला मिळतो, 12 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। यावेळेचा चेंडू सुरक्षित रक्षण फेकील, तोपर्यंत मात्र तिथे 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते। सिंगल धावपलक वाढेल, 13 धावा धावपलक्यावरती आहेत। क्रिकेट मधला अशुभ अंक म्हणून 13 अंकाकडे आपण नेहमी सातत्यपूर्ण पाहतो, परंतु हा जो 13 अंक आहे ना मित्रांनो, तो कित्येक खेळाडूंसाठी शुभ ठरलेला आहे। सचिन रमेश तेंडुलकर हे नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि सचिन तेंडुलकर साठी मात्र 13 हा अंक जो आहे ना, तो अतिशय शुभ आहे। कारण सचिनचे असणारे गुरु रमाकांत आचरेकर सर यांनी सचिन तेंडुलकरला दिलेली जी 13 नाणी आहेत, ती त्याच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहेत। संपूर्ण टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन जर बाद झाला नाही, तर रमाकांत आचरेकर सर मात्र त्याला 1 नाणं देत। अशी 13 नाणी सचिन तेंडुलकरकडे आजही तुम्ही पाहतात, आजही आहेत, आणि ते त्याच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचे आहेत। सन्मान्य श्री अशोक वरपे साहेबांचं स्वागत होत आहे, आणि साहेबांचं स्वागत होईल एका देखण्या चौकारानं, चेंडू सीमापार चौकार। थँक यू। 17 धावा धावपलिकावरती तुम्ही पाहताय, जोपर्यंत शेरू लोहार मैदानाच्या आतमध्ये आहेत ना मित्रांनो, तोपर्यंत धावा येणार आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। शेवटचे अजूनही 25 चेंडू शिल्लक आहेत, आणि 46 धावांची जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे। शेरू लोहार ऑन स्ट्राईकच्या दिशेने तुम्ही पाहताय, गोलंदाज तयार आहे। मंगेशचा हा चेंडू तुम्ही पाहाल, निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल तुम्हाला जो पाहायला मिळतो। षटकाची समाप्ती या ठिकाणी होती आहे, 2 षटक संपली जात आहेत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावपलिकावरती या ठिकाणी आम्ही पाहत आहोत। एक चांगली गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून देखील तुम्ही या मैदानावरती सातत्यपूर्ण पाहिलीत। षटक क्रमांक आता 3रा सुरू होईल, 3रा षटक घेऊन कोणता गोलंदाज तिथे गोलंदाजी करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। प्रदीपच्या हातामध्ये तर चेंडू ठेवला आहे, षटक क्रमांक 3 घेऊन प्रदीप गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे। अक्षय आणि शेरू लोहार या जोडीवरती मात्र मोठी जबाबदारी आहे, संपूर्ण जबाबदारी त्यांनी मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहेत। पाहूयात समुद्राच्या आतमध्ये नेलेली ही नौका ते पुन्हा एकदा किनाऱ्यापर्यंत घेऊन जातील का, आपल्या संघासाठी विजयी पताका ते फडकावतील का, हे पाहणं देखील तितकंस गरजेचं आहे। गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे। शांत प्रकारचं वातावरण आहे, अशांत करणारी कामगिरी। ओहो हो, काय चेंडू होता, भन्नाट वेगाचा, थेट यष्ट्यांचा वेध घेतला जातोय, यष्टी वाकवली जाते, आणि फलंदाज अक्षय बोराटेला देखील मात्र परतावं लागेल माघारी। बिग विकेट संजय केदारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय। खरं तर 3 गडी बाद आहेत, 17 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात, 17 धावा धावपलिकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। गोलंदाजांनी मात्र अतिशय
चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानावरती साकारलेली आहे। एक चांगली गोलंदाजी तुम्ही पाहताय तर प्रदीपच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण पाहत आहोत। अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। परत एकदा सुरेख सुरेख प्रकारचा चेंडू डॉट बॉल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय। निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आम्ही पाहत आहोत। एक चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण त्याच्या माध्यमातून इथे मैदानावरती जी आम्ही अनुभवतो पाहत आहोत। अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सातत्यपूर्ण तुम्ही पाहत आहात। यावेळेचा चेंडू खोदून काढला जातो। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे। तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळेल। एका धावेने मात्र धावफलकही वाढताना पाहायला मिळतो आणि एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल। धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। एक चांगली गोलंदाजी तुम्ही सातत्यपूर्ण पाहता। दिशा टप्प्यावरती खरंतर गोलंदाजांचं नियंत्रण जे आहे ना ते अतिशय चांगलं आहे। शेरू लोहार साठी टाकलेला हा चेंडू आडवा झाडू फिरवावा अगदी तशी बॅट फिरवली त्याला तिथे। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते। धावफलक एकने वाढेल। 19 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहेत। खरंतर तुम्ही पाहतात गोलंदाजांचं टप्प्यामध्ये वेरिगेशन खूप महत्वाचं असतं आणि ते टप्प्यामधलं वेरिगेशन देखील तुम्हाला इथे क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळतं। चेंडूमध्ये तुम्ही पाहतात ना एक मुवमेंट त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण पाहतो। गोलंदाजीवरती खरंतर एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमात आहेत आणि अद्यापपर्यंत तरी मोठा फटका मोठा हल्ला त्याच्यावरती कोणत्याही खेळाडूनं चढवलेला पाहायला मिळत नाही आणि धावा देखील येताना पाहायला मिळतात। तोपर्यंत धावपलक वाढताना पाहायला मिळेल। धावपलकावरती आपण जाऊयात। 20 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। खरंतर गोलंदाज प्रदीपचं कौतुक करावं लागेल। त्याचा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना अतिशय दर्जेदार पद्धतीने आम्ही पाहत आहोत। त्याचा तुम्ही टान्स पहा, रिदम पहा, चेंडू पकडण्याची पद्धत तुम्ही पहा आणि ज्या पद्धतीनं तो चेंडू फेकतो अक्षरशः फलंदाजांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण करतो। जेल टिपला आणि फलंदाज होईल बाद। तीन षटकांचा खेळ संपलेला आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 20 धावा धावपलकावरती शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे। न्यू बॅटर आता मैदानाच्या मध्ये अनिकेत हिंगे मैदानाच्या मध्ये जाऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय। क्रिकेटच्या मैदानावरती आता पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जात आहे। अनिकेत मैदानावरती जाऊन दाखल होताना पाहायला मिळतो। शेरू लोहार आणि अनिकेत हिंगेवरती मात्र मोठी जबाबदारी इथून पुढे आहेत। मोठा खेळ त्यांनाही साकारावा लागेल। 20 धावा धावपालिकेवरती या ठिकाणी तुम्ही पाहतात। गोलंदाजी मार्फत तुम्ही पाहाल गणेश आता गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत। आपल्या संघासाठी तो तारणहर्ता ठरेल का, विघ्नहर्ता ठरेल का, संकट मोचक कामगिरी तो मैदानावरती करणार आहे की नाही हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे। समोर शेरू लोहार आहे। पाहुयात शेरू लोहारच्या बॅटमधून आम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील का। स्टॉट बॉल, निर्धाव प्रकारचा चेंडू, फक्त बॅट फिरवली तिथे शेरू लोहारनं। बॅटचा आणि बॉलचा संपर्क येत नाही। समर इन प्रकारचा चेंडू आम्ही पाहिलात। खरं तर खाली राहिलेला चेंडू तुम्हाला तिथे पाहायला मिळतो। समर इन खरं तर या युद्ध नौका आहेत
ज्या की समुद्रातन चालतात, पाण्यातन चालतात, आणि ज्यावेळेस बांगलादेशाची निर्मिती झाली ना मित्रांनो, त्यावेळेस मात्र भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये इंदिरा गांधींनी मात्र या समरीन युद्धनौकांचा वापर केला होता। अगदी त्या युद्धनौकांच्या जोरावरती मात्र भारताने पाकिस्तानवरती विजयही मिळवला। अगदी त्याच प्रकारचे समरीन प्रकारचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जे पाहायला मिळतात। लागोपाठचे दोन चेंडू डॉट टाकले जात आहेत, वारंवार सातत्यपूर्ण निर्धाव स्वरूपाची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल। 20 धावा धावपालिकेवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 43 बनवायचे आहेत, शेवटचे 16 चेंडू आणि 43 धावांची गरज। यावेळेस पाहायचंय मोठं आक्रमण तर केलंय, क्षेत्ररक्षक चेंडूचं कलेक्शन करू शकत नाही, चेंडू पोहोचेल सरासरी मारेषा पार, येतोय बुलंदी पॉवरफुल चौकार। बऱ्याच वेळानंतर मात्र शेरू लोहरच्या बॅट मधन एक दिलासा देणारा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। चौकारानं धावपलक वाढलंय, 24 धावा धावपलकावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। परत एकदा हा चेंडू पाहायचे, दर्जेदार गणेशची गोलंदाजी तुम्ही पाहतायत। या अगोदरच्या चेंडूवरती जरी त्याला चौकार खेळला असला तरी त्यानंतर मात्र एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय। अनिकेत आणि शेरू हे दोघं आता एकत्रित येतील। थोडासा कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये अनिकेतनं मात्र शेरूला दिलाय, या कानमंत्राचा कितपत फायदा उठवला जातो हे पाहणं गरजेचं आहे। खरं तर कानमंत्र देणं ही गोष्ट वेगळी आहे, एखाद्याचं कान भरणं ही गोष्ट वेगळी आहे। कानमंत्र दिलाय, आता कानमंत्राचा कितपत फायदा होतोय आणि पाहायचं आहे पुढील चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर, जीवाचं केलं रान, फटका खेळला छान, चेंडू सीमा पार, षटकार। थँक्यू। धावपलिकावरती आपण जाऊया, 30 धावा धावपलिकावरती आहेत, अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहेत, निम्म्या बनवल्यात, अजून निम्म्या बनवायच्या आहेत। कमालीची फटकेबाजी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। खरं तर अनिकेतनं थोडासा कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्राचा फायदा शेरू लोहारनं तिथे उठवला। आम्ही नेहमी सांगतो कानमंत्र देणं ही गोष्ट वेगळी आहे, एखाद्याचे कान भरणं ही गोष्ट वेगळी आहे। खरं तर आपल्या आयुष्यामध्ये सल्लागार फार महत्वाचा आहे, तुम्ही कुणाचा सल्ला ऐकताना यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात। त्यावेळेचा चेंडू सुरेख डॉट बॉल तुम्हाला तिथे पाहायला मिळतोय, निर्धाव प्रकारचा चेंडू तुम्ही तिथे पाहत। खर तर तुम्ही कुणाचा सल्ला ऐकता यावरती देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात। खर तर महाभारत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, एकानं सल्ला ऐकला होता भगवान श्रीकृष्णाचा आणि एकानं सल्ला ऐकला शकुनी मामाचा, पुढे घडलेलं सगळं महाभारत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सल्लागार जो आहे ना मित्रांनो, तो सर्वात महत्वाचा असतो। आणि सल्ला देणारा तुम्ही काय सल्ला देतो आणि तुम्ही काय सल्ला ऐकतात ना यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। धावपलिकेवरती आपण जाऊयात, 4 गडी बाद 30 धावा धावपलिकेवरती 4 षटकांचा खेळ संपला, 12 चेंडू 33 धावांची गरज आहे। षटक क्रमांक 5 सुरू होईल आणि तेजस सूर्यवंशी गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल। 12 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 33 बनवायचे आहेत। बघूयात अनिकेत आणि शेरू लोहार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय खेळ साकारते। तेजसची गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे, आज तो मैदानावरती कशा प्रकारे कामकाज साकारतो हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे। यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, तुम्ही तिथे पाहाल हलक्या ती मात्र तिथे खेळून काढलाय, एक सिंगल पाहायला मिळेल। एका धावाने मात्र धावपलक वाढेल, 31 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात। अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 32 धावांची गरज मैदानावरती आहे। त्याचप्रमाणे तांदळवाडी संघाचे संघनायक संघ मालक सन्मान्य श्री दीपक शेठ कुदळे यांचं या ठिकाणी शुभागमन होते। आम्ही साहेबांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत राहुनगरीमध्ये करतो आहोत।
या वेळेचा चेंडू हलक्याती पहा स्ट्रेट ड्राइव खेळला एक धाव तर मिळेल दुसऱ्या धावेसाठी जागा तर सोडली तिथे आणि चेंडू येईपर्यंत दोन धावा त्या ठिकाणी मात्र जपून पूर्ण होताना पाहायला मिळतात परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी जो पाठवलेला आहे गोलंदाजाने चेंडू थ्रो केलाय की नाही यासाठी मात्र तुम्ही तिथे पाहाल तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो मात्र पाठवला जातोय तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे तिसऱ्या पंचांकडे आपण निर्णय या ठिकाणी पाठवलेला आहे गोलंदाजाने चेंडू थ्रो केलाय की नाही हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे पाहूयात तिसऱ्या पंचांचा काय निर्णय त्या ठिकाणी मात्र येतो आहे चला क्षेत्ररक्षण लावा निर्णय काही क्षणाच्या आत मध्ये मैदानावरती येईल तिसरे पंच तुम्ही पाहताय तिथे नक्कीच निर्णय कळवणार आहेत खरं तर बदललेलं क्रिकेट तुम्ही पाहताय तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला गेलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पाहिलं ना खरं तर टीव्ही पंचांद्वारे बाद दिला गेलेला पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर ठरला होता तिसऱ्या पंचांकडे निर्णय त्या ठिकाणी धाडला गेलाय पाहूयात काय निर्णय तिथे मात्र येताना तो पाहायला मिळणार आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामना पुन्हा एकदा सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळेल सामन्याचं समीकरण आहे शेवटचे 10 चेंडू आणि 30 धावेंची गरज शेवटचे 10 चेंडू आणि 30 धावेंची असणारी गरज आहे गोलंदाज तयार आहे यावेळेस पाहायचं शेरू लोहारचा हा मोठा तडाका परंतु तिथे रणजित चेंडू वरती येताना पाहायला मिळतो दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला गेला पाहता पाहता दोन धाबा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि या दोन धाबेने धावपलिके वाढेल 35 धाबा धावपलिकेवरती या ठिकाणी तुम्ही पाहता शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धाब्यांची मात्र असणारी गरज या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते आहेत 9 चेंडू मध्ये 28 बनवायच्यात पाहूयात काय होणार आहे या 28 धाबा बनवल्या जाणार की नाहीत हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे परत एकदा अलोंदी कार्पेट खेळेल हा फटका जमिनीला समांतर खेळेला फटका मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतो तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी सहजरित्या पळून पूर्ण होतात आणि या दोन धावेने धावपलिक देखील वाढताना पाहायला मिळतो 37 धावा धावपलिकावरती आहेत शेवटचे 8 चेंडू आणि 26 धावेंची गरज 8 चेंडू 26 धावा शेरू लोहार मोठी आक्रमकता त्याला धारण करावी लागेल आणि या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे कित्येक मैदानावरती आम्ही शेरू लोहारला पाहिले वाघुलीच्या मैदानावरती देखील शेरू लोहारचा दर्जेदार खेळ आम्ही पाहिलेला आहे या मैदानावरती तो कशा प्रकारे खेळेल आणि हे मैदान त्याला काही नवीन नाही आहे यावेळेस पाहायचंय क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर येतोय सनसनी चौकार
सामन्याचं समीकरण बदललं मित्रांनो, शेवटचे आता सात चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज। या ठिकाणी तुम्ही जे पाहताय सात चेंडू मध्ये 22 बनवायचे आहेत। क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी तुम्ही आम्ही कोणीही करू शकत नाही। क्रिकेटची भविष्यवाणी करणारा जन्माला आला नाही आणि येणार देखील नाही। यावेळेस पाहायचं बिग हिट, बिग हिट, शेरुलो हाचा तडाखा, चेंडू जाईल सरसी मारेषेच्या अगदी बाहेर, जिसके बाजू में है जास्त दम, ओ हे भक्त बाजीराव सिंगम, इसको लगा डाला तो लाइव झिंगा लाला, मॅक्झिमम 6 रन षटकार। सामन्याचं समीकरण बदललं मित्रांनो, शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज। वेळ वाचवा, खेळाडूंना विनंती आहे वेळ वाचवणं गरजेचं आहे, पंचांना विनंती आहे खेळाडूंना सूचना करा। शेवटचे सहा चेंडू आणि 16 धाव्यांची मात्र जी गरज आहे। मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू प्रेक्षकांना विनंती आहे, बारकाले खेळाडू आहेत, चेंडू फेका मैदानाच्या आतमध्ये, मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो आहे। गणेश मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच मंत्री मैदानाच्या आतमध्ये गेला असणार आहे, बघूयात कशा प्रकारचं कामकाज तिथे तुम्हाला पाहायला मिळेल। सहा चेंडू आणि 16 धावींची गरज आहे। अनिकेत ऑन स्ट्राईक, गणेश गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत, शेरू लोहार नॉन स्ट्राईकच्या दिशेला मात्र उभा ठाकलाय। गणेश सहा चेंडू पाहूयात, पंचांच्या डाव्या हाताला पार करून, ओहो बिग हिट केला गेलाय आणि चेंडू जाईल समालोचन कक्षाला दिली सलामी, चेंडू सीमारेषा पार षटकार। या षटकारानं मात्र मंचर संघाच्या पुन्हा एकदा अशा पल्लवित होताना पाहायला मिळत आहेत। षटकारानं मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग चढताना पाहायला मिळते, पाच चेंडू आणि 10 धावेंची गरज। पाच चेंडू आणि 10 धावेंची असणारी गरज, गोलंदाज गणेश तयार आहे, समोर अनिकेत हिंगेला तुम्ही पाहताय। परत एकदा पाहायचंय, मोठं आक्रमणतर केलंय, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठमोरी, एकतर मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार, इथे चेंडू सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषा पार होतोय, तो सनसनी चौकार। सामन्याचं समीकरण बदललं मित्रांनो, शेवटचे चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज। काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीय। त्यावेळेचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि फलंदाज अनिकेत होईल बाद। अनिकेत मात्र बाद होताना पाहायला मिळतोय, मोठा धक्का इथे पाहायला मिळतोय। सामन्याचं समीकरणही आता बदलताना पाहायला मिळेल, शेवटचे आता तीन चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज।
न्यू बैटर आता तुम्ही पहाल तेजस थोरात मैदान छत मध्ये जाताना पाहायला मिळतो। शेवटचे तीन चेंडू आणि सहा धावांची असणारी गरज तुम्हाला पाहायला मिळते। कधी सामना मंचर संघाकडून झुकतोय तर कधी सामना तांदळवाडी संघाकडून मात्र झुकताना जो पाहायला मिळतोय। जय आणि पराजयाच्या हिंदोळ्यांवरती सामना हेलकावे खातोय। समय के गर्भ में छुपा इस मैच का राज। शेवटचे तीन चेंडू आणि सहा धावांची असणारी गरज। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। दोन धावा तिथे मिळतील, दोन धावाने धावपलक वाढताना पाहायला मिळतो, दोन धावाने धावपलक वाढेल। 59 धावा शेवटचे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी चार धावांची गरज। कंपल्सरी चेस आहेत याची नोंद असू द्या। दोन चेंडू आणि चार धावांची असणारी गरज तुम्ही पाहतात। कंपल्सरी चेस फटका खेळलाय क्षेत्ररक्षक रणजित चेंडू वरती येणार आहे। केवळ एक सिंगल मैदान छत मध्ये मिळेल आणि सामन्याचं समीकरण बदललंय मित्रांनो। शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी तीन धावांची गरज। कंपल्सरी चेस आहेत याची नोंद असू द्या। शेवटचा एक चेंडू आणि तीन धावांची गरज आहे। आता दोनही संघांना मात्र आपले देव पाण्यामध्ये ठेवले असतील, कारण दोनही संघ मात्र आपल्या संघासाठी विजयासाठी मात्र धावा करतात देवाकडे। पाहूया कशा प्रकारची मॅच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे। एक चेंडू आणि जिंकण्यासाठी तीन धावांची गरज। शेरू लोहार तयार। यावेळेस पाहायचंय फटका तर उंच आकाशामध्ये, एक तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जो केला जातोय। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? आणि सामना इथे तांदळवाडी संघानं मात्र जिंकला। विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार। शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला, एक चांगली मॅच आम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली। दोनही संघांचं मनापासून आभार, कौतुक आम्ही करतो आहोत। तांदळवाडी संघ मात्र या ठिकाणी सामन्यावरती मात्र विजयी पताका फडकवलेल्या आहेत। आपलं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहोत। पंच संघाला देखील नाराज व्हायचं नाही, आपणही चांगला खेळ इथे मैदानावरती केला। शेवटच्या चेंडूपर्यंत आपण झुंज दिलीत, आपलं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो आहोत। चला यानंतरचा सामना लगेच सुरू होतोय। क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचं आहे। चला ही बारकाले सगळे खेळ